हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला टिकले एवढा देश म्हणजे मॉरिशस लोकसंख्या असेल दहा बारा लाख म्हणजे आपल्या सोलापूर औरंगाबाद एवढी आपल्या निसर्ग सुंदर बीचसाठी फेमस असलेल्या बेटवर गेलं तर अनेक मराठी भाषिक लोक आपल्याला भेटू शकतील अनेकदा आपल्याला प्रश्न देखील पडतो की आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या देशात एवढे मराठी भाषिक कसे त्यासाठी आपल्याला मॉरिशसचा इतिहास जाणून घ्यावा लागेल दीर्घकाळापर्यंत मनुष्यवस्ती नसलेले हे बेट प्रथम अरब स्वाहिली व मलाई खलाशांनी आणि त्यानंतर पोर्तुगीज व इतर युरोपीय खलाशांनी पाहिलेलं होतं भारतीय लोककथेनुसार प्रभू रामचंद्रांनी हल्ला केल्यावर मारीच्या राक्षसानं या देशात आश्रय घेतलेला म्हणून याचं नाव मॉरिशस असं म्हणतात पण डचनची स्टोरी वेगळी पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ॲडमिरल वॉर्जविक याच्या नेतृत्वाखाली डच लोक या बेटावर येईपर्यंत कोणाचेच या बेटाशी विशेष संबंध प्रस्थापित झाले नव्हते तोपर्यंत येथे मनुष्यवसी सुद्धा नव्हती नॅसोचा राज्यप्रमुख प्रिन्स मॉरिस याच्या नावावरून डचनने या बेटाला मॉरिशस हे नाव दिलं तो काळ साम्राज्यवादाचा होता प्रत्येक युरोपियन देश आपली वसाहत प्रस्थापित करण्याच्या मागे लागला होता डच लोकांनी मॉरिशसमध्ये वसा स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही पुढे फ्रेंचांनी यावर विजय मिळवला वैतून इंग्रजांच्या भारतीय नाविक तळावर हल्ले करण्यास सुरुवात केली याला वैतागून अखेर इंग्रजांनी या बेटावर हल्ला केला व अठराशे दहा साली मॉरिशसवर इंग्लिश अंमल सुरू झाला या हल्ल्यात ब्रिटिश सेनेमध्ये तब्बल नऊ हजार भारतीय होते त्यांनी डच लोकांनी ठेवलेले मॉरिशसचे नावच कायम केले सुरुवातीला केवळ व्यापारी व लष्करी दृष्ट्या महत्व असलेलं मॉरिशस हे बेट ब्रिटिशांच्या कारकिर्दीत मळ्याच्या शेतीचे व साखर अमितीचे प्रमुख बेट बनले ब्रिटिश साम्राज्य काळात गुलामगिरीची मदत नष्ट झाल्यामुळे ऊसमाळ्यात काम करणारे आफ्रिकन गुलाम इतर व्यवसायांकडे वळले त्यामुळे मजुरांचा खूपच तुटवडा भासू लागला या शेतात काम करण्यासाठी इंग्रजांनी भारतातून शेतमजूर आणायचं ठरवलं एकतर भारतावर इंग्रजांचं राज्य असल्यामुळे ते सहज शक्य होतं आणि शिवाय भारतीयांना शेतीचं पूर्वापार ज्ञान होतं भारतात ऊस लागवड सुरू झाल्यापासून तिथं काम करण्याचा अनुभव होता याच कारणामुळे अठराशे पस्तीसपासून पासून मळेवाल्यांना भारतातून करारावर मजूर आणण्यास ग्रेट ब्रिटननं परवानगी दिली सुरुवातीला बिहार उत्तर प्रदेश बंगाल या प्रांतातून येणाऱ्या शेतमजुरांची संख्या जास्त होती पण तुरळक मराठी लोक सुद्धा यात होते पंधरा जून अठराशे बेचाळीस रोजी मुंबई बंदरावरून पहिलं मराठी स्थलांतरित लोकांनी भरलेलं जहाज मॉरिशियसला आलं या जहाजात एकशे त्र्याहत्तर पैकी शंभर जण रत्नागिरी मालवण ठाणे या कोकणी भागाबरोबरच सातारा कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आलेले होते वारंवार येणारे दुष्काळ पूर साथीचे रोग दारिद्र्य यामुळे पिचलेले हे शेतकरी आपलं नशीब उजळवण्यासाठी बायकापोरांना घेऊन या परमुलकात जात होते सह्यद्रीच्या रांगांशी नाते सांगणारा पर्वतीय प्रदेश कोकणाशी नातं सांगणारे न ना समुद्रकिनारे यामुळे त्यांना हा प्रदेश आपलासा वाटला कित्येक जण मॉरिशसला आले ते इथलेच होऊन गेले साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इथं शेकडो भारतीय लोक येऊन राहिले पण सुवेज कालव्याच्या निर्मितीनंतर या बेटांचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालं आणि येथील वर्दळ कमी झाले हिंदू धर्म हा मॉरिशसचा मुख्य धर्म आहे कारण या बेटावर हिंदूंचे प्रमाण त्रेपन्न टक्के त्यांच्या खालोखाल बत्तीस टक्के ख्रिश्चन तर चौदा टक्के मुस्लिम इथं बोलल्या जाणाऱ्या क्रिओल या भाषेतही अनेक हिंदी मराठी शब्द आढळतात बारा मार्च एकोणीसशे अडुसष्टला मॉरिशिसच्या स्वातंत्र्याची पहिली पाठ उगवली याआधी तिथल्या स्वातंत्र्यलढ्यावर गांधीवादी वारसा सांगणाऱ्या मनीलाल यांचा मोठा ठसा होता स्वातंत्र्यानंतरही भारतीयांनी इथल्या राजकारणावर व्यवस्थित पकड बसवलेली मॉरिशसचे राष्ट्रपती पंतप्रधान भारतीय वंशाचे गेल्या दोन अडीचशे वर्षात मॉरिशिसमधल्या अनेक पिढ्यांनी आपली मूळ भाषा जपली तिथं दिवाळी गणेश चतुर्थी हे उत्सव साजरे होतात इकडच्या मराठी घरांमध्ये सणासुदीला मोदक पुरणपोळी आळूवडी आमटी करंजी हे प्रकार आवर्जून बनवले जातात हे पदार्थ दिसायला आपल्या पदार्थांसारखे असले तरी बनवण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी चवीतही बराच फरक आहे मराठी वंशीय लोकांची संख्या तिथं अठरा टक्के आहे हाच वारसा येत्या पिढ्यांमध्ये पोहोचावा म्हणून तिथं विद्यापीठांमध्ये मराठी भाषा व मराठा इतिहास शिकवण्याची सोय व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे शिवाय मराठी मंडळाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्यासाठी मराठी नाटकं साहित्य संमेलनं व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात इतक्या वर्षातही तिथल्या मराठी लोकांनी आपल्या मराठी मातीशी आणि मराठी संस्कृतीशी नाळ तुटू दिले नाही हे विशेष तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन किस्स्यांसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा